टाइमिंग सेट करायची, इतकी अचूकता अशा व्यक्तींमध्ये होती आणि ती व्यक्ती खरंच खूप महान झालेले आहेत. आणि क्रिकेटमध्ये सुद्धा खेळाडूंना आम्ही विनंती करतो की तुम्ही वेळेला महत्त्व द्या, वेळेवरती पोहोचा, वेळेवरती सामना सुरू करा, निश्चित प्रकारे तुम्हाला खेळामध्ये यश मिळेल आणि लोकसुद्धा तुम्हाला डोक्यावर घेतील. नरेश इलेवन कानवे विरुद्ध संदीप इलेवन कल्याण. नरेश इलेवन कानवे विरुद्ध संदीप इलेवन कल्याण अशा दोन संघांमध्ये ही लढत आपण इथे मैदानामध्ये बघणार आहोत. नरेश इलेवन कानवे संघाचे सलामीचे फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. खुल्या गटातील सामने आपण बघतोय, परंतु खुल्या गटाचे जरी सामने असले तरी तिथेही मर्यादा आहे. तालुका वाईज एका तालुक्यातीलच संघ असावेत असा आपण नियम ठरवलेला आहे. विधानसभा सभा कार्यक्षेत्र, तालुका म्हणजे काय? विधानसभा कार्यक्षेत्र. कारण बऱ्यापैकी आपण पाहतो काही शहरातले खेळाडू सुद्धा आहेत आज दिवसभरामध्ये खेळणारे, परंतु ते त्या विधानसभा कार्यक्षेत्रातीलच 11 खेळाडू एका संघामध्ये असावेत असा या स्पर्धेमधला नियम आहे आणि तो आपण इथे फॉलो करणार आहोत. महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघ खुले होते, त्यापैकी 8 विधानसभा मतदारसंघातील खेळाडू मैदानामध्ये तुम्हाला आज दिवसभरामध्ये दिसतील. लढतीला सुरुवात होते सलामीची जोडी विशाल म्हात्रे रोहित, ही जोडी मैदानामध्ये दाखल होते. विशाल म्हात्रे उसरगरचा खेळाडू, VCC उसरगर संघामधून आपण ग्रामीण भागातून विशालला नेहमी बघितलेला आहे आणि अत्यंत दमदार खेळ, बायकर मॅन. खरं तर सातत्यानं मॅन ऑफ द सिरीजच्या बाईक विशाल म्हात्रेने कित्येक वेळा जिंकलेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे एक खांबी तंबू असो आपण म्हणतो ना, किंवा तंबूचा एकच खांब, कारण ज्या खांबावरती तंबू उभा असतो विशाल म्हात्रे नेहमीच अशी खेळी करतो की तो एकटाच शिलेदार असतो, एकांडा शिलेदार असतो, आपल्या संघाला विजय मिळवून देत असतो. आणि कित्येक वेळ ते काळ त्याने ही भूमिका अदा केलेली आहे. आज परत एकदा मला वाटते ओपन गटातून मी विशालला पहिल्यांदा बघतोय मैदानामध्ये. तो स्ट्राईक एंडला असेल, नॉन स्ट्राईक एंडला रोहित असणार आहे. नरेश इलेवन कानवे संघाची फलंदाजी सुरू होईल. गोलंदाजीमध्ये इथे सुरुवात होते रुपेशकडून. रुपेशचा चेंडू इथे पाहायचंय, पहा काय अनोख्या अंदाजामध्ये पहिला चेंडू तुम्ही असा खेळू शकता, काय ॲबिलिटी आहे, काय स्ट्रेंथ आहे, कसं कौशल्य आहे आणि विशालची कोणती प्रतिभा आहे, या सगळ्या गोष्टी निश्चित प्रभावित करतात आपल्याला. व्हेरी फर्स्ट बॉल तुम्ही हा पुस्तकातला फटक्याला सोडून खेळताय, विशेष म्हणजे स्कूपचा फटका खेळताय आणि ही फक्त विशाल करू शकतो. धाव फलकावरती 3 धावा, षटक पहिलं सुरू. गोलंदाजी मार्गवरती रुपेश खासरे, रुपेश भासरे. मॅच सुरू होते 22 रूपानं इथे धावा मिळतील आणि मला वाटते अजून एक फटका बसेल तो नरेश इलेवन कानवे संघाला. मॅच सुरू होते आणि त्यांचा डगआउट बघितला तर तिथे फक्त 4 प्लेयर आहेत, त्यामुळे आयोजकांकडून मला सूचना आलेली आहे की 2 धावांची पेनल्टी नरेश इलेवन कानवे संघाला बसलेली आहे. हो विशाल, विशाल, विशाल नाव विशाल आहे, विशाल खेळ सीमारेषा पार 4. जबरदस्त खेळ विशालचा, 360 डिग्री चेंडू जसा सरळ येतो ना तसाच यष्टिरक्षकाच्या मागे खेळणं, म्हणजे आपण म्हणतो ना हे खायचं काम नाहीये, तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे. आणि विशाल हा त्या पठडीतला खेळाडू आहे. विशाल इज द मॅन ऑन स्ट्राईक. धाव फलकावरती आहेत 8 धावा.
एकमेकास नाही, अभंग थोडासा चुकीचा येतोय माझ्याकडून. मी रेफरन्समध्ये देतो पुन्हा एकदा तुम्हाला. खरं तर ऑनसाईडला खेळायचं होतं, इथं विशालला बाहेरची कट घेतली आणि चेंडू जातोय थर्ड मॅन सीमारेषेवरती. एका धावे बरोबर धावफलकावरती आहेत त्या 8 धावा. हा खेळ 9 धावा धावफलकावरती. हे जे फटके तुम्हाला बघायला मिळतात ना, ते असं ग्राउंडवरती आला विशाल आणि लगेच खेळलं असं होत नाही. त्याचा पाठीमागं खूप मोठा सराव आहे, खूप मोठी मेहनत आहे आणि तरच तुम्हाला हे फटके खेळता येतात. तुम्ही ग्राउंडवरती एक्सपेरिमेंट नाही करू शकत, प्रयोग तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये करावा लागतो आणि ग्राउंडमध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन करायचं असतं. खरं तर त्यासाठी खूप मोठी मानसिक क्षमता पाहिजे असते, तर या गोष्टी शक्य होतात आणि ते विशालनं साध्य केलेलं आहे. धावफलकावरती बघायचं आपल्याला 9 धावा. तुकाराम महाराजांचाच एक अभंग आहे, असाध्य ते साध्य करिता सायस कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यासाशिवाय असाध्य गोष्टी साध्य होत नाही आणि ती निष्ठा तेवढी चिकाटी विशालकडं आहे. त्यामुळं पहिल्या काही चेंडूमध्ये त्याने आपल्याला असे फटके दाखवलेत. धावफलकावरती 10 धावांची नोंद आहे. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू असताना आपण बघतोय इथे रुपेश भासरेला. विशाल यावेळेस फटका कनेक्ट करू शकला नाही आणि खरं तर खूप वेग होता चेंडूला आणि गुडलेन स्पॉटवरून बाउन्स पण चांगला मिळाला जर रुपेशला. निर्धाव चेंडू, पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती 10 धावा, सलामीची जोडी मैदानामध्ये. विशाल खेळतोय 7 धाव संख्येवरती, तर रोहितला अजून घातक बोलायचे. दुसरं षटक मैदानामध्ये आता सुरू होईल आणि दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज अतुल पाटील. अतुल पाटील मॅन फ्रॉम सापर्डे खेळाडू. खरं तर आज आपण बघणार आहोत की या मैदानामध्ये जे खेळाडू येतात, खरं तर त्यांची ओळख सुद्धा प्रेक्षकांना होणं तितकंच महत्त्वाचं आहे. खुल्या गटातील स्पर्धेमध्ये या खेळाडूंचा एक ताकदवान खेळ आपल्याला बघायचा आहे दिवसभरामध्ये. चेंडू आकाशामध्ये, इथे पाहायचंय धावबाची मोठी संधी प्राप्त होईल. विशाल आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचलाय. धावफलकावरती 10 आहे, 10 षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू असताना अतुल पाटीलला गोलंदाजी मार्गवरती समोर स्ट्राईक एंडवरती रोहित. रोहितला अजून खातं खोलायचंय. 3 चेंडू तो खेळला मात्र धावा घेऊ शकलेला नाही. यावेळेस खूप चांगला फटका मिडविकेटला, स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तिथे येतो. दुसरी धाव घ्यायची विशालला, परंतु इथे बघायचंय अजून काही धावा मिळतात का. थ्रो थोडासा खराब होता परंतु त्याचं फारसं मोठं नुकसान इथे संदीप इलेव्हन कल्याण संघाला झालेलं नाही आणि धावफलकावरती आहेत 11 धावा. विशाल ऑन स्ट्राईक, ताकदवान खेळाडू, धिप्पाड यष्टी आणि त्याचं मैदानामध्ये पुरेपूर वापर करतो. फुल टॉस चेंडू, इथे काय घडेल? नो बॉल, नो बॉल. बीमर चेंडू ठरवलाय पंचांनी आणि रमेश म्हात्रे सरांचा इशारा येतोय की फ्री हिट. पुढच्या चेंडूवरती एक फ्री हिट मिळते फलंदाजाला. यावेळेस स्लोवर 1 चेंडू होता, लॉंग ऑनला सीमारेषा पलीकडे 4 धावा. धावफलकावरती 16 धावा. विशाल म्हात्रे रन मशीन. उजव्या हिश्शा बाहेर, वा सुरेख, सुरेख ताकदवान शॉट आणि 4 धावा.
रोमांचाने ऍक्शन आज दिवसभरामध्ये खूप मजा येणार आहे। खरं तर रोमांचाने ऍक्शनने भरलेला दिवस आहे। क्लायमॅक्स काय असेल मला वाटत नाही कोणी कल्पना करू शकत असेल। एखादा चित्रपटात काय होणार आहे शेवटी ते माहित असतं आपल्याला, परंतु आज इथे रिव्हर्स अटेम्प्ट क्यॉर्क लेन मध्ये विशाल मात्रे बाद मोठा धक्का बड़ी मछली जाल में। मात्र सात चेंडूचा सामना करत असताना तीन चौकारासह 15 धावांचे योगदान आपल्या संघासाठी दिले। नवीन फलंदाज राम म्हात्रे मैदानामध्ये आपण बघू शकाल। गोलंदाज अतुल पाटील एक महत्त्वाचं यश त्याने मिळवून दिलेलं आहे। सातत्याने रिव्हर्स अटेम्प्ट करणारा विशाल म्हात्रेला परफेक्ट ब्लॉक टाकला तिथे यॉर्क लाईन मध्ये चेंडू आणि तिथे त्रिफळा उद्ध्वस्त झाला। विशाल म्हात्रेच्या एका चांगल्या खेळीचा अंत आपल्याला बघायला मिळाला। तर पाहायचं आज दिवसभरामध्ये बड़े स्टार खेळाडू तुम्हाला इथे दिसतील, बाहुबली ऑफ टेनिस क्रिकेट। आता पुढे कोण आहे हे तुम्हाला माहित आहे, सुमित ढेकळे सुद्धा मैदानामध्ये दाखल होतोय। आम्ही धडाकेबाज चषकाच्या वतीनं आणि ग्रामस्थ वडवली यांच्या वतीनं सुमित ढेकळेचं मनपूर्वक स्वागत करतो। आखूट टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेगला फटका, क्षेत्ररक्षक समोर असेल, एक धावे बरोबर धावफलक पुढे। ओह काय थ्रो होता आणि यष्ट्यांच्या पाठीमाग शाहिद इज देअर, अप्रतिम कलेक्शन तिथं बघायला मिळालं शाहिद कडून। या खेळाडूंचा हाच उत्कट खेळ मनाला भावतो आणि आपल्याला मंत्रमुग्ध करतो। दोन षटक संपलेली इथे, दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 21 धावा। तर त्याचबरोबर जुन्नर परिसरामध्ये म्हणजे आमच्या परिसरामध्ये प्रतीक तेंडुलकर म्हणून ज्या खेळाडूला आम्ही ओळखतो किंवा तिथं त्या प्रतीक तेंडुलकर म्हणूनच सगळे क्रीडारसिक ज्या खेळाडूचा गौरव करतात, विशेष म्हणजे ज्याला आम्ही टेनिस क्रिकेटचा ब्लास्ट या नावाने उपाधी दिली आणि गेले कित्येक वर्ष ती उपाधी अभिमानाने मिरवणारा खेळाडू गणेश जाधव हा देखील आज मैदानामध्ये उपस्थित आहे, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे। जाऊ मैदानामध्ये जिथे तिसरं षटक आता सुरू होईल, एंड बदलेल, रोड एंडच्या बाजूने गोलंदाजीला सुरुवात होईल। 21 धावा धावफलकावरती आहेत आणि सुहास पवार इज द मॅन। कल्याण संदीप 11 संघामध्ये सुहास पवार हे ओपन क्रिकेटचे टार्झन आहेत। सुहास पवार अनेक वर्ष सातत्यानं देशभर स्पर्धा गाजवणारा खेळाडू, सुहास इज ऑन मार्क गोलंदाजी मार्कवरती। महाराष्ट्र, संपूर्ण महाराष्ट्र या खेळाडूंनी पादाक्रांत केलेला आहे। देशभरातील मोठमोठ्या स्पर्धांमध्ये या खेळाडूंनी आपली छाप सोडलेली आहे आणि हे गुणवत्ता धारण केलेले खेळाडू आज धडाकेबाज चषकामध्ये या मैदानावरती आपल्या कामगिरीचा डंका वाजवताना तुम्हाला दिसतील। यावेळेस लोअर फुलटॉस होता उजव्याच्या बाहेर, थोडासा रूम तिथे, चेंडू खेळला खराब क्षेत्ररक्षण, सीमारेषा पलीकडे 4 धावा। चार धावांबरोबर धावफलक 25 धावा, एक गडीबाद 25 राम आणि त्याच्याबरोबर रोहित। रामसाठी हा चेंडू टाकला होता अक्रॉस द लाईन येत चेंडूला खेळायचा प्रयत्न, परंतु उजव्याच्या बाहेर टाकलेला। सुहासचे एक हातोटी आहे की सुहास चेंडू बाहेर विलक्षण वेगाने घेऊन जातो, त्याच्यामध्ये व्हेरिएशन असतं, खूप चांगलं मिश्रण सुहास करतो आणि त्याचाच परिचय इथं मैदानामध्ये त्याने दिला। निर्धाव चेंडू परत एकदा सुहास रामसाठी। यावेळेस थोडासा आखूड चेंडू होता लॉंग ऑफला उंच, क्षेत्ररक्षक तिथे, कुठलीही चूक नाही, राम परतावं लागेल रामला, दुसरा धक्का।
राम बाद झाल्यावरती चौथ्या क्रमांकावरती सूरज। खरं तर चौथा क्रमांक हा अत्यंत ग्लॅमर असलेला क्रमांक आहे। सचिन तेंडुलकर आपण कसोटीमध्ये बघतो, चौथ्या क्रमांकावरती बघितलं खेळायला येताना, यावेळेस बॅकफूटला जाऊन स्क्वेअर लेगला एक मोठा दिमागदार रुबाबदार षटकार। सहा धावा, धावफलक 31, षटक 34 मैदानामध्ये सुरू आहे, 31 धावा। हळूहळू धावफलक मजबूत होतोय। परत एकदा सुहासचा बाहेर जाणारा चेंडू, स्क्वेअर लेग सीमारेषा फोडली, 4 धावा। धावफलकावरती 35 धावा। आखूट टप्प्याचा चेंडू पुन्हा तिथेच, आणि आता मात्र झेल टिपला जाईल। चांगली फटकेबाजी, एक षटकार चौकार आल्यानंतर फलंदाजाला तिथे बाद व्हावं लागते। रोहित बाद होईल धक्का क्रमांक 3, आणि षटक देखील संपेल। 3 षटकांचा खेळ संपला, 35 धावा, 3 गडी बाद नरेश कानवे। ज्याची असते शक्ती अपूर्व, जो दिपून टाकतो साऱ्या जगाला, तोच खरा धडाकेबाज। धडाकेबाज चषकाचा धडाकेबाज कोण, याचं उत्तर संध्याकाळपर्यंत तरी तुम्हाला कोणाला सापडणार नाही, म्हणजे तुम्हाला म्हणजे मला सुद्धा नाही। ओ, तीन चेंडूंचं षटक असणार आहे, कारण 3 चेंडू पेनल्टी मिळालेली आहे ती नरेश कानवे संघाला, त्यामुळे हे षटक 3 षटकांचं असेल, आणि त्याचबरोबर 2 धावांची पेनल्टी या संघाला आहे। एक तो करेला ऊपर से नीम चढा, असं मराठी हिंदीमध्ये एक म्हण आहे। आधीच कर्जबाजारी आणि त्यात उसना शेजारी, अशी मराठीमध्ये एक म्हण आहे। वाह वाह देखना षटकार, सहा धावांबरोबर धावफलकावरती दिसताय तुम्हाला 41 धावा। शेवटचे 2 चेंडू शिल्लक, पुन्हा एकदा लॉंगॉनच्या डोक्यावरून मिड विकेटच्या दिशेने ठोकलेला हा एक ब्लास्ट, वा षटकार। लागोपाठचे षटकार सूरज, यावेळेस डावेस्टच्या वरून चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये, आणि एक डाव संपेल, षटक संपणार नाही मात्र डाव संपेल, आणि डाव संपल्याबरोबर धावफलक 47 धावा। विजयासाठी 4 षटकामध्ये 48 धावांची गरज आहे। ज्यावेळेस फलंदाजीला संघ येईल तो संदीप कल्याण, संदीप 11 कल्याण, तर 2 धावा ऑलरेडी त्यांच्या धावफलकावरती जमा आहेत। विजयासाठी 48 धावांची गरज आहे, त्यांना 24 चेंडू मध्ये 46 धावा, बरोबर ना, 24 चेंडू मध्ये 46 धावा बनवाव्या लागतील, परंतु 2 धावा ऑलरेडी जमा असतील, तिथून पुढे त्यांचा डाव सुरू होईल। 48 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत। त्यानंतर आपण टॉस करतोय पुढच्या सामन्याचा, आणि नाणेफेक होणार आहे।
बगो करल्याचे माऊले तुझा महिमा मी गाते तुझ्याच भेटीसाठी गवाये तू मला समर्थय हे तुझ्याच भेटीसाठी गवाये तू मला समर्थय थैंक यू भूषणजी देशमुख यांची दिलगिरी व्यक्त करतो खरतर तुम्ही रिदम पकडलेला असतो आणि तुम्हाला थांबवावं लागतं आम्हाला खूप वाईट वाटतंय पण हरकत नाही पुढची मॅच आपल्याला अनाउंस करायची भूमिक इलेवन विरुद्ध नरेश इलेवन जुन्नर या दोन संघामध्ये लढत होणार आहे दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती टॉससाठी चला नरेश इलेवन जुन्नरचे संघनायक आणि भूमिक इलेवनचे संघनायक आपण टॉससाठी चला नाणेफेकीचा कौल पटकन होतोय तर मैदानामध्ये 48 धावांचा पाठलाग करायचा आहे संदीप इलेवन कल्याणला त्यांच्या धाव फलकावरती दोन धावा आहेत 24 चेंडू आणि उरलेल्या 46 धावांचा पाठलाग ते करतील तर धावांचा पाठलाग करत असतानाच हा डाव आपल्या शब्दांनी मधुर बनवतील आपल्या शब्दांच्या विनंती करतो या चंदू शेटे सर स्वागत आहे धन्यवाद आदरणीय नरेशजी ढोमे सर धडाकेबाद चषकाचा आज शेवटचा दिवस वडवली गाव क्रिकेटसाठी ओळखलं जातं वडवली गाव वारकरी संप्रदायासाठी ओळखलं जातं वडवली गाव ह्या त्यांच्या एकोप्यासाठी ओळखलं जातं आणि याच वडवली गावामध्ये आत्ताच आगमन झालं असे ॲडव्होकेट बिपिनजी गायकवाड आगरी समाज सेवा संस्था महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष त्याचबरोबर उत्तमजी गायकवाड संस्थेचे संस्थापक त्याचबरोबर चिंतामण धुमाळ संपर्क प्रमुख कल्याण तालुका यशवंतराव भगतसाहेब मानवाधिकार कोकण प्रांतचे उपाध्यक्ष आहेत त्याचबरोबर राहुल मुकादम उपविभाग प्रमुख कोंडगाव त्याचबरोबर निलेश शेलार या संस्थेचे टिटवा विभाग प्रमुख आहेत या आलेल्या सर्व मान्यवरांचं मी शब्दसुमनाने ग्रामस्थ तथा आयोजक कमिटीच्या वतीने शब्दसुमनाने स्वागत करतो तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत ओव्हर टू चंद्रकांतजी शेटे सर धन्यवाद सतीशजी वर्षातून एकदा येणारा हा सोहळा प्रत्येकाला हवा हवा असा वाटतो प्रत्येकाची पावलं वडवली गावाच्या दिशेने येताना पाहायला मिळत आहेत धडाकेबाद चषकाचा आज शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसातील एक महत्त्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एका बाजूला जर पाहिलं तर महेश इलेवन कानवे अर्थातच डोंबिवली ग्रामीणची टीम आहे दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर संदीप इलेवन कल्याण टॉस जिंकला प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि प्रतिस्पर्धी संघ जर पाहिलं तर तीन रन बॉलची पेनल्टी होती 3.5 ओव्हर खेळले 47 धावा केल्या 48 धावांची गरज आणि ते असताना दोन धावा ऑलरेडी पेनल्टीच्या लगावल्या गेलेल्या आहेत स्ट्राईकवर बॅटिंगसाठी जर पाहिलं तर टिटवाळा आंबिवली शहाड या परिसरामधून ज्या खेळाडूने टेनिस क्रिकेट सुरू केलं आणि तदनंतर संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण भारत गाजवत असताना आखाती देशांमध्ये देखील जाऊन आपल्या या कल्याणची दहशत त्या ठिकाणी निर्माण केली असा टेनिस बॉल क्रिकेटचा गब्बर म्हणजेच शाहिद शेख बॅटिंगसाठी सज्ज तर अनुभवी नंदू संदीप चिंचोलकर गोलंदाजी मार्गवर सज्ज होताना पाहायला मिळत आहे एक पहिला बॉल आपल्या अनोख्या शैलीत खेळण्याचा प्रयत्न परंतु हे आहेत कल्याण डोंबिवलीचे जादूगर नाव आहे संदीप चिंचोलकर शाहिद बाद अमत मुरबाड पंचायत समितीचे माजी उपसभापती सन्माननीय भाईजी कराळे यांचा शुभागमन झालंय मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्याचबरोबर नेवारांच्या वतीने म्हणेन सर्व क्रीडा रसिकांच्या वतीने भाई तुमचं हार्दिक स्वागत पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर शाहिद सारखा एक मोठा विकेट मिळताना पाहायला मिळतोय संदीप चिंचोलकर कित्येक वर्ष यांच्या जादुई गोलंदाजीने टेनिस क्रिकेटला भुरळ पाडली आहे
आणि 30 गोलंदाजी पहिल्या चेंडूवर पाहायला मिळाली. शाहिदने आपला स्टान्स बदलला, फाईन लेगच्या दिशेने पवित्रा घेतला, स्टम्प्स खुले सोडले होते, तेच न या ठिकाणी पथ्यावर पडलं. नंदू यांच्या, संदीप यांच्या बॅटची कडा घेत असताना चेंडू यष्ट्यांवर आदळला आणि पहिल्याच बॉलवर एक मोठा धक्का शाहिदच्या रूपात पाहायला मिळाला. यानंतर देखील एक मोठी मॅच पाहायला मिळेल. नालासोपारा वसई परिसरातून सुमित ढेकळे, तर पुणे जिल्ह्यातील जुन्नरमधून सुमित भंडारी. संदीप चिंचोलकर हे असं नाव आहे. अलीकडच्या काळात आपण वेगवान गोलंदाज पाहतो. आपण म्हणतो टेस्ट क्रिकेट वन डे क्रिकेटच्या जमान्यापेक्षा टी ट्वेंटीचा फास्ट आहे, परंतु आजही स्पिनर अधिराज्य गाजू शकतात हे गेली कित्येक वर्ष दाखवणारे गोलंदाज गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय. संदीप चिंचोलकर एक उत्कृष्ट असे फिरकीपटू जे नवोदितांना सातत्याने मात्र धडे देत असतात कशाप्रकारे फिरकी गोलंदाजी करायची. सुहास हो यावेळेला टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. हे तेज गोलंदाज आहेत नाशिक या ठिकाणी खासदार चषकामध्ये लगातारच्या 2 ओव्हर मेडन टाकणारे गोलंदाज, नाव आहे संदीप चिंचोलकर. सुहास पवार यांच्याकडे देखील तेवढी क्षमता आहे. हो पुन्हा एकदा प्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजीचा नजारा या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि आणखीन एक चेंडू निर्धाव टाकला जातोय. फिरकी अस्त्र नवीन चेंडू, नॉर्मली वेगवान गोलंदाज घेऊन येतात, फिरकीपटू नाही घेऊन येत, परंतु संदीप चिंचोलकर यांच्यासाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये ते त्यांनी सिद्ध केले पहिल्या 3 चेंडूवर. परंतु सुहास यांना आक्रमण करावंच लागेल. ओहो आणखीन एक चेंडू निर्धाव. फिरकीचा जादूगार आज वडवलीमध्ये जादू दाखवत आहेत. पहा ज्या पद्धतीने बोट फिरवली जात आहेत चेंडूवर, हळूवार पद्धतीने चेंडूला वळण देण्याची क्षमता, खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची क्षमता आहे आणि हेच केलंय. पॉवर प्लेचे पहिले 4 चेंडू निर्धाव टाकलेत फिरकीच्या जादूगाराने म्हणजेच संदीप चिंचोलकर यांनी. यावेळी लाखू टप्प्याचा बॉल, त्यावर केला जातोय प्रहार आणि बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार तर संदीप चिंचोलकर यांच्यावर हल्ला चढवलाय. सुहास पवार देखील कल्याणसाठी, संदीप लिहून कल्याणसाठी लढताना पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. धडाकेबाद चषकामध्ये प्रत्येक जण आपला धडाका दाखवण्यासाठी आलेला आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल मात्र सीमारेषा पार जाईल. पहिले 4 बॉल बॉलरचे होते तर शेवटचे 2 बॉल हे बॅट्समनचे होते. चौका. त्यांना विनंती आहे आपण मंचकाच्या समोरून थोडस बाजूला व्हायचे. मंचकाच्या समोर, मंचकाच्या समोरील प्रेक्षक विनंती आहे आपण मंचकाच्या समोरून बाजूला व्हायचे. मान्यवर खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. आज आहे धडाकेबाद चषकाचा शेवटचा दिवस. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे या ठिकाणी 12. 48 धावा विजयासाठी करायच्या असताना 12 का तर पेनल्टी, 11-11 खेळाडू उपस्थित नव्हते त्यांचे मॅच सुरू झाले त्यावेळेला, म्हणून ती 2 धावाची पेनल्टी होती. 3 चेंडूची पेनल्टी उशीर आल्या कारणाने त्यांना नक्की मिळाली होती, परंतु त्यातून सावरले एक सन्मानजनक स्थितीमध्ये जाऊन जरूर पोहोचलेले आहेत. परंतु सुहास पवार आणि त्यांच्या बरोबरीने जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी आपण पाहतोय मुकेश गायकर. प्रत्येक जण या ही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रयत्न जरूर करताना आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर संदेश, आणखीन एक जादुई गोलंदाज ज्यांना आपण कल्याण डोंबिवली परिसरामध्ये पाहिलंय गेली कित्येक वर्ष. तर गोलंदाजीसाठी संदेश येताना पाहायला मिळतील. जबेत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 12 धावा तर धाव फलकावर झाल्या आहेत. प्रेक्षकांची गर्दी या स्पर्धेसाठी होताना पाहायला मिळते का? नाही होणार, कारण मुरबाड तालुक्यातील सर्वाधिक प्रतिष्ठेची ट्रॉफी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सर्वाधिक प्रतिष्ठेची स्पर्धा सुरू आहे, ज्या स्पर्धेला तब्बल 46 वर्ष पूर्ण झालेले आहेत. गेली 46 वर्षात स्वतःचेच विक्रम मोडीत मोडीत ही स्पर्धा पुढे निघाली आहे. स्पर्धा कशी असावी याचं एक उत्तम उदाहरण सादर केलंय या स्पर्धेने सातत्याने. कित्येक ठिकाणचे आयोजक ही स्पर्धा कशी असते हे पाहण्यासाठी देखील या ठिकाणी येत असतात. तर वेळेचं महत्त्व या ठिकाणी जाणून घ्या वेळेतच आपल्याला, कारण यानंतर बऱ्याचशा मॅच बाकी आहे.
या मॅच नंतर सहा मॅच बाकी आहेत आणि जवळपास 12:30 वाजून गेले आहेत, याची नोंद घ्यायची आहे. यावेळेला रिवर्स स्ट्रोक खेळला आणि या बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे, जबरदस्त हिट, बॉल जाईल सीमारेषा पार. धावा सर, ठीक आहे, तत्पूर्वी मी पुढील सामन्याची नाणेफेक करून घेतोय. आमच्या गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ सन्माननीय भाईजी कराळे यांना विनंती करतो की पुढील जो सामना आहे याची नाणेफेक आपण आपल्या हस्ते करून घ्यायचे. पुढील सामना होणारे मित्रांनो, एक जबरदस्त थरार तुम्हाला पाहायला मिळेल, कारण पुढील सामन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणारे भूमिक 11 भिवंडी विपक्ष नरेश 11 जुन्नर, दोन वेगवेगळ्या तालुक्यांमधील हे युद्ध तुम्हाला पाहायला मिळणार आहे. या सामन्यांमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल मुकेश हो, यावेळेला अतिशय वेगात चेंडू पाहायला मिळतोय, थोडेसे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी झाला होता. संदेश अतिशय वेग या चेंडूमध्ये पाहायला मिळाला. लेगबाईच्या स्वरूपातील धाव या ठिकाणी पाहायला मिळते आणि धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी झाली होती 17 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. संदीप चिंचोलकर पुन्हा एकदा मार्गदर्शन करतायत संदेश यांना. दोन डावखुरे हाताचे फलंदाज, एक आहेत सुहास पवार आणि दुसरे आहेत मुकेश गायकर. ज्या दोन्ही खेळाडूंनी खुल्या गटातील क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे, तर अनुभव आहे संदेश यांच्याकडे देखील. यावेळेला फुल टॉस चेंडू, चुकी गोलंदाजाची आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही, चेंडू सीमारेषा पार, षटकार. तेवीस धावा, षटक क्रमांक दुसरा सुरू असताना सुरुवात तर अतिशय चांगली झाली. पहिले चार चेंडू निर्धाव टाकले गेले, परंतु तदनंतर जर पाहिलं गेलं तर आक्रमण केले जात आहेत. सुहास पवार यांच्या बॅटमधून आणखीन एक षटकार येताना पाहायला मिळाला. सुरुवातीला जर पाहिलं तर सुहास यांनी गोलंदाजीवर लक्ष केंद्रित केलं, चांगली गोलंदाजी, फिरकीपटू म्हणून नावारोपाला आले. तदनंतर जर पाहिलं तर त्यांची फलंदाजी देखील बहरू लागली आहे. आणखीन एक फटका या ठिकाणी खेळला जातोय आणि याही फटक्याला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. इथे नाणेफेक होते आणि हेड इज कॉल फॉर सुमित ढेकळे आणि नाणेफेक जिंकलाय मित्रांनो टेनिस विश्वातला बाहुबली सुमित ढेकळे. जोरदार टाळ्या देऊया खऱ्या अर्थाने या प्लेअरसाठी नक्कीच. सुमित काय लिहिणे असेल तुझं प्लीज? पहिली फिल्डिंग करू नक्कीच. मी काय आता जास्त विचारत नाही कारण आपल्याकडे वेळ नाही. टॉस तुमच्यासाठी किती महत्वाचा होता सुमितजी? महत्वाचं होतं, चांगली टीम आहे समोरची, तरी पण आता फलंदाजी करून चांगला रन करून थांबवायचा प्रयत्न करू. ओके नक्कीच. आज सर्व प्रेक्षकांना आता पुढील बॉलवर षटकार पाहायला मिळतोय. तत्पूर्वी पुन्हा मी सांगू इच्छितो की भूमी 11 संघाचा कर्णधारी सुमित आहे आणि नरेश ज्युनियर संघाचाही कर्णधार सुमित भंडारी सर आहेत. तर दोन्ही सुमितसाठी विजयासाठी आयोजन कमिटीकडून थँक्यू सो मच. आणि ओव्हर टू चंद्रकांतजी शेट्टे सर. धन्यवाद. तर धावफलक जर पाहिला तर या ठिकाणी पुढे गेलाय, दोन ओव्हर या ठिकाणी संपलेले आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर 35 झाली आहे. अजूनही दोन ओव्हर बाकी आहेत आणि दोन ओव्हरमध्ये धावा करायच्या आहेत त्या मात्र 13.
13 धावांची आवश्यकता, धडाकेबाज चषक आपण पाहत आहोत आणि या प्रेक्षकांची गर्दी जर पाहिलं तर आज शेवटच्या दिवशी या ठिकाणी होताना पाहायला मिळते. सामोरं जावं लागलं पेनल्टीला, कारण उशिरा संघ आला. गेली कित्येक वर्षाची परंपरा आणि कडक शिस्त या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर यानंतर दोन सुमितची लढाई होईल, म्हणजे सुमित ढेकडे आणि सुमित भंडारी, एक वसई परिसरातून तर एक जुन्नर परिसरातून, एक पालघर जिल्ह्यातून तर एक पुणे जिल्ह्यातून टीम यानंतरच्या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्याही मॅचवर सर्वांच्या नजरा असतील. गणेश जाधव मैदानात या नंतरच्या मॅचमध्ये उतरताना पाहायला मिळतील. प्रेक्षकांची उत्कंठा ती देखील असेल. परंतु चालू मॅचमध्ये जर पाहिलं तर संदीप इलेव्हन कल्याणचे फलंदाज सुरुवातीला थोडेसे चाचपडले. संदीप चिंचोलकर ज्यावेळेला गोलंदाजी करत होते, शाहिदचं लवकर बाद होणं, परंतु तो दबाव जास्त वेळ ठेवू दिला नाही. सुहास पवार यांनी मॅचची सर्व सूत्र स्वतःच्या हातात घेतली आणि षटकार चौकारांची आतषबाजी. मागील चार चेंडूवर त्यांनी 20 धावा घेतल्यात. पहिले 3 चेंडू निर्धाव जरूर गेले, परंतु तदनंतर ते 4 चेंडू आणि त्यावर मात्र 22 धावा त्यांनी अर्जित केल्या. बॅक टू बॅक 3 षटकार देखील ठोकले. झव्यात मॅचच्या दिशेने मॅच संपलेली नाहीये. कालच या ठिकाणी अशी एक मॅच झाली शेवटची, 12 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता होती जोवेली संघाला, परंतु धसई संघाने 12 चेंडूत 6 धावा होऊ दिल्या नव्हत्या आणि कालच्या दिवसातील विजय साजरा केला होता. हे क्रिकेट आहे, त्यातल्या त्यात हे धडाकेबाज चषकाचं आणि वडवली गावातील क्रिकेट आहे, काहीही होऊ शकतं. प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीत धडाकेबाज चषक. आणखीन एक फटका मिडविकेट झोनमध्ये, शॉर्ट मिडविकेटला अडवण्याचा प्रयत्न, परंतु एका धावेपासून रोखू शकत नाही आहेत. स्ट्राईकवर मात्र मुकेश गायकर येतील. काय फलंदाजी केली होती गतवर्षी जर पाहिलं तर शिरवणे, नगरसेवक चषक शिरवणे या ठिकाणी पावसाळी स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरले होते मुकेश गायकर. सर्वांना प्रभावित केलं होतं कल्याण ग्रामीण परिसरातील असणारे या खेळाडूने. आणि आज जर पाहिलं तर आपल्या तालुक्यासाठी खेळण्याचा मान त्यांना मिळतोय. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी त्यांच्याकडून होईल. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर येताना पाहायला मिळत आहेत गिरीश. प्रत्येक संघ त्यांचं या ठिकाणी स्वागत असेल, संघ मालक त्यांचंही स्वागत असेल, प्रेक्षकांचं स्वागत असेल. सर्व गोष्टींची पूर्तता केलेली स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं आणि म्हणूनच की काय 46 वर्षाची परंपरा आपण पाहतोय. अकोट टप्प्याचा बॉल आणि यावेळेला पुन्हा एकदा आहेत सुहास पवार. यावेळेला फटका चुकलाय, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू, विकेटचं पतन. रवी म्हात्रे फलंदाजीसाठी जात आहेत. सुहास आउट जरूर झालेत, परंतु त्या अगोदर त्यांनी जबरदस्त कामगिरी केली. 22 धावा त्यांनी बनवल्या. जो दबाव होता दबाव भिरकावून देण्याचा प्रयत्न केला. बॅक टू बॅक षटकार 3 लगावले. आपल्या टीमसाठी महत्त्वपूर्ण कामगिरी करून माघारी परत आहेत सुहास पवार. आणि याच कामगिरीसाठी त्यांचे संघमालक संदीपजी घोरड यांच्याकडून 500 रुपयाचा प्राईज आहे त्यांना. नक्कीच मॅच झाल्यानंतर ते घेऊन जायचंय सुहासजी पवार. कारण 9 चेंडूमध्ये 28 धावा काढून बाद झालेले आहेत, परंतु मॅचमध्ये पुन्हा एकदा प्रवेश करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे नरेश इलेव्हन कानवे संघाचा. कारण एक विकेट गेलीये, दडपण केव्हा येतं विकेट गेल्यानंतर. नवीन फलंदाजाला मैदानात जाऊन लगेच फलंदाजी करणं तेवढं सोपं नाहीये. आणि आणखीन एक फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय संदीप इलेव्हन संघासाठी. यावेळेला आहेत मुकेश गायकर. जबेत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी सामन्याचं पारडच बदललंय या षटकाने, या षटकाराने मुकेश. पुन्हा कुट टप्प्याचा बॉल, पुन्हा मोठा फटका आणि हाही चेंडू सीमा रेषा पार. संदीपजी घोरड यांना विनंती करतो की सुहास पवार यांना प्राइज द्यायचंय. यानंतर मी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी मंचाकडे वळतोय आत्ताच.
उपस्थित मान्यवर सन्माननीय विपिनजी गायकवाड आगरी समाज सेवा संस्था महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मान्यवरांचा सत्कार करण्यासाठी मी भाई कराळे यांना विनंती करतो की आलेल्या मान्यवरांचं आपण सत्कार करा।